लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या गेली अनेक वर्षापासूनच्या प्रश्नाला न्याय दिलेला आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांचा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला पक्षाचं मी अभिनंदन करतो। त्यांनी घेतलेला निर्णय हा निश्चितचपणे लोकभिमुख आहे आणि दीपा पाटील हे गेली अनेक वर्षापासून जे लढे देत होते त्या लढ्याचा तो एक भाग आहे, त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करतो। पण गरजेपोटी केवळ प्रकल्पग्रस्तांचे नव्हे तर नवी मुंबईच्या पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक झोपड्या हजारो झोपड्या उभ्या राहिल्या, या झोपड्यासुद्धा गरजेपोटीच बांधलेल्या आहेत। म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सक्षम आणि न्याय आघाडीला विनंती आहे आंबेडकरी संग्रामच्या वतीने या गरजेपोटी बांधलेल्या झोपड्या आपण ताबडतोब मालकीच्या कराव्या। नियमाप्रमाणे ज्या झोपड्या अधिकृत आहेत त्याला ताबडतोब फोटोपास द्यावे आणि ज्या झोपड्या हे अधिकृत नाहीत पण सरकारचं धोरण आहे, नरेंद्र मोदी साहेबांचं देखील धोरण आहे सर्वासाठी घरे, या अंतर्गत सिडकोसुद्धा ही नवी मुंबईमध्ये मुंबईमधला भार कमी करण्यासाठी घरे बांधणी आणि देणे याच्यासाठी सिडकोची स्थापना झालेली आहे। 1990 पासून मी पाहतो की सिडकोनी विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधल्या बेलापूर विभागामध्ये ही एकही अल्प उत्पन्नधारकासाठीची वसाहत उभा केली नाही आणि म्हणून झोपड्या उभा राहिलेल्या आहेत, झोपड्या सिडकोच्या जागेवरल्या आहेत। या सिडकोच्या जागेवर उभा असलेल्या झोपड्या जरी अधिकृत नसल्या तरी ते नागरिक आहेत, त्यांना राहण्याचा जगण्याचा अधिकार आहे आणि सरकारने सर्वासाठी घरे ही योजना लागू केलेली आहे। त्या योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकाला शासन नियमानुसार शुल्क आकारून घरं देऊन नवी मुंबई क्षेत्रातली जे काही शहर आहे स्मार्ट, विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधल्या बेलापूर विभागामध्ये ही एकही अल्प उत्पन्नधारकासाठीची वसाहत उभा केली नाही आणि म्हणून झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत, झोपड्या सिडकोच्या जागेवरल्या आहेत। या सिडकोच्या जागेवर उभ्या असलेल्या झोपड्या जरी अधिकृत नसल्या तरी ते नागरिक आहेत, त्यांना राहण्याचा जगण्याचा अधिकार आहे आणि सरकारने सर्वासाठी घरे ही योजना लागू केलेली आहे। त्या योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकाला शासन नियमानुसार शुल्क आकारून घरं देऊन नवी मुंबई क्षेत्रातली जे काही शहर आहे स्मार्ट शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर जी प्रतिमा आहे त्या प्रतिमा आणि उज्ज्वल करण्यासाठी सरकारने तो निर्णय घ्यावा अशी सरकारला एक नम्र विनंती आहे। त्याचबरोबर 2011 पूर्वी आणि नंतरसुद्धा हिंदू बौद्ध शीख दरम्यानचे अनेक मंदिरं या अनधिकृत म्हणून BJP काळामध्ये तोडले गेलेले आहेत, अधिकृत का अनधिकृत अजून सांगितलेलं नाही आणि त्यामुळे म्हणून शुल्क आकारून या आघाडी सरकारने मंदिरांचं देखील अधिकृत असं त्यांना पत्र द्यावं, त्याची जी काही किंमत असेल ते भरायला आम्ही तयार आहोत असं नवी मुंबई सर्वधर्मीय देवस्थान समितीचा अध्यक्ष